जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। महायुतीच्या नाही तरी 10 जागा आमच्या आहेत, इथे 10 जागांच्या या ठिकाणी आहेत मला वाटतं। आणि आमची रावेरची जी जागा आहे ती सुद्धा मी काढू, चेंडूभाऊची जागा, संचीची जागा आहेत ती सुद्धा मी, म्हणजे 12 जागा आहेत तशा पाहिल्या तर मलकापूर झाल्या या लोकसभा क्षेत्रामधल्या। आम्ही यावेळेला दाव्याने सांगतो की मी 12च्या 12 जागा या ठिकाणी यावेळेला मोठ्या मतदारिकेने कायम ठेवू। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जे संख्याबळ घटलेलं आहे त्यावरती राज्यामध्ये भाजपा कोट्यवधीच्या बैठकीमध्ये विनोद तावडेंनी कान धरलेले आहेत। नाही मी त्या बैठकीत नव्हतो ते मला माहित। आत्मचिंतन नाही, आता निवडून आलेले सगळे त्यामुळे आढावा घेण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी बैठक अच्छी होती। भाऊ, काल मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर दराडेंच्या उपस्थितीत बैठक झाली, त्या ठिकाणी पैसे वाटपाचा सुरुवातीने आरोप केला आणि त्यांनी ट्विट सुद्धा केला एवढी होतो। नाही मला वाटतं की आता असे आरोप प्रतरप होत असतात, पराभव समोर दिसला की सगळे कारण आधी शोधून ठेवले जातात, मग कुठेतरी ती मतपेटी आहे, ईव्हीएम तो खराब आहे, तो आधी सेट झालेला आहे, हे तर अगदी नेहमीचंच कारण आहे। पण आता जरा सध्या त्याच्या जागा जास्त आल्या म्हणून तो विषय संपलेला आहे, तो विषय आता नाही आहे। पण मग शेवटी पैसे वाटले, त्यांनी असं केलं, त्यांनी साड्या वाटल्या, मला वाटतं अशा प्रकारे सांगितलं। आता व्हिडिओ व्हायला मी तो बघितला, आता पैसे कशासाठी दिले नेमके, काय दिले, काय मतदारासाठी दिले का कुठल्या काही तिथल्या व्यवस्थेसाठी दिलेले आहेत, म्हणजे तपासाचा भाग आहे। मला वाटतं तक्रार जर त्यांनी केली तर या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे अधिकारी आहे, हे तपास करतील, चौकशी करतील आणि कारवाई करतील। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते, त्यानुसार निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलेला आहे, त्यांचे आरोप जर निराधार ठरले तर कुठल्या आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी कुठल्या जिल्ह्याचे, आता एवढ्या जागा त्यांच्या निवडून बघा, आता एवढ्या ठिकाणी निवडून आले त्याचं काही नाही। आता आम्ही आमची जागा 3000 हरलो धुळ्याची, आम्ही म्हणतोय का काही 3000 हरलो आम्ही, मग आम्ही काही कोणावर आरोप करतोय का? आम्ही नाही आरोप करतो, आम्ही मान्य केला पराभव, ठीक आहे, आम्ही कमी पडलो, पण पराभव झाल्यावर याची चौकशी करा, त्याच्यावर कारवाई करा, हे असं झालं ते तसं झालं याच्यासाठी करताय। आता तुम्हाला यश मिळालं आहे ना, अधिक यश मिळालेलं आहे आघाडीला, जरा की थोडंसं आनंदित राहा, जरा हर्षोल्लास काही करा, उत्सव साजरा करा, उगाच रडत काय बसताय, ही कशी पडली ते ईव्हीएम खराब झालं, तो जिल्हाधिकारी असा निघाला, तो अधिकारी असा निघाला, मला वाटतं सर रडीचडाव खेळू नका। त्यांचे आरोप निराधार ठरले, बहुतेक निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे, ते मला माहित नाही, तर निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, ते काय कारवाई करतात तो त्यांचा प्रश्न आहे। सरकार देशाच्या भविष्यासोबत खेळतोय असा आरोप जयंत पाटलांनी केला। आता जयंत पाटील आणि देश काही संबंध आहे का? जयंत पाटलांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं ना राज्यामध्ये, मोदीजीवर विश्वास आहे ना लोकांचा, 240 जागा भाजपच्या निवडून आल्या ना, 300च्या वर आम्ही त्या ठिकाणी गेलो ना आता सगळे महायुतीमध्ये, तुम्ही देशाची काय चिंता करताय म्हणा, आता हे लोकांनी ठरवून टाकलं ना, आता 300च्या वर मताधिक्य आम्हाला दिलेलं आहे, तसं असतं तर लोकांनी मला मताधिक्य दिलं नसतं, एवढ्या जागा निवडून दिल्या नसत्या। 1994 जे आरक्षण दिलं होतं ते रद्द करण्याची मागणी केली दरांगे पाटलांनी, मला आता त्याच्या विषयावर काहीच बोलायचं नाही। आता मुस्लिमांची पण नोंद सापडली होती, मुस्लिमांना पण आरक्षण द्यावं असं म्हटलंय, ठीक आहे, त्यांचं म्हणणं काही असू शकतं, मला काही बोलायचं नाही त्या बाबतीत।